अध्याय एकविसावा नासिकेतोप आख्यान कळस अध्याय आहे या ग्रंथाचं। या अध्यायानंतर पूजन करायचं आहे की आपण सुपारी पानावर ठेवलेले आहे त्या गणेशाचं पूजन करून हा ग्रंथ या ठिकाणी वाचायला घेतलेला आहे। ग्रंथाचं पूजन करण्यासाठी पाच फळं, एक लाल वस्त्र आणि एक ग्रंथासाठी हार असं या ठिकाणी आणायचं आहे आणि त्या ग्रंथाचं पूजन करून पूजन झाल्यानंतर ग्रंथकाराला या ठिकाणी जे आपण दान देतो तेच दान एखाद्या गरीबाला या ठिकाणी तुम्ही देऊन टाकायचं आहे। आम्हाला काय या ठिकाणी नको आहे तेव्हा तुम्ही गरीबाला दान करा एवढीच इच्छा आमची आहे। तेव्हा हा कळस अध्याय या ठिकाणी सांगतोय ते ऐका। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सरस्वते नमः। आता यावरी जे वृत्तांत तो ही सांगेन निश्चित, म्हणे ऋषी नासिकेत ऐका समस्त द्विजवरो। प्रेतनाथ वैसला सिंहासनी तव तया ते नारद मुनी पुसता झाला धर्मवचनी सावधान सज्जनी परिसावे। म्हणे अहो जिय म्हणता दारुण हे दुःख अवस्था, निवारावयाय भवव्यता निर्गती तत्वता सांगपा। कोण्या पुण्य करुण निवारे दारुण पतन तेही सांगावे संपूर्ण, ती तू परिपूर्ण सर्वापरी। अशा प्रकार गणपतीला नमस्कार करून हा सगळं वृत्तांत या नारदाने ऐकलेला आहे। सगळं वृत्तांत नारदाने ऐकल्यानंतर सिंहासनावर बसलेले यमराजा त्यांना या ठिकाणी नारदाने विचारलं, महाराज एवढं तुम्ही या ठिकाणी मला सांगितलेलं आहे, हे दुःख आहे, दारुण दुःख आहे, हे निवारण्याचा काहीतरी उपाय असेल तो आम्हाला या ठिकाणी सांगावा असं नारदाने या ठिकाणी प्रश्न हा तुमच्या आमच्यासाठी केलेला आहे। काही उपायाने कुठल्या पुण्याने आपले पाप निघून जातात आणि कशा पुण्य जोडला जातो आहे ते आम्हाला सांगा। ऐकुणी मुनीची वचनोक्ती यमधर्म सांगे तया प्रती, दारुण दोषाची निष्कृती ऐके निश्चिते मुनिवर्या। अशा प्रकारे प्रश्न ऐकल्यानंतर यमराजा सांगायला लागले मोठेचं मोठं पाप असेल त्याची देखील या ठिकाणी निष्कृती होते, म्हणजे पाप निघून जातो ते या ठिकाणी सांगतात। महापातकासी निरसन पुण्य धर्म पुण्य वर्धमान, धर्मे दुर्जन करी स्वर्ग गमन त्यांचे नेतर ती महामुनी। अशा प्रकारे मोठमोठी पाप आहे त्याचं निरसन धर्म पुण्य हेच या ठिकाणी करत असतात, म्हणून धर्माच्या ह्याच्याने एखादा दुर्जन जरी असेल ना त्याला देखील स्वर्ग प्राप्त होतो आणि तो तरुण जातो। तया धर्माचे निज आख्यान सांगे ऋषी वे तुझ प्रती संपूर्ण, महापातका निर्दलन श्रवणे पावन त्रिजगती। तर त्या धर्माचं एक आख्यान आहे ते तुम्हाला मी सांगतोय, याच्याने महापाप निघून जातात ते या ठिकाणी ऐका। पूर्वी त्रेतायुगा प्रती जनक नामे महानृपती, ऐके त्यांची पवित्र कीर्ती सुधर्म स्थिती सात्विक। त्रेतयुगामध्ये जनक नावाचा राजा होता आणि त्यांनी पवित्र ती त्याची कीर्ती आहे ती आपल्याला त्याची सुधर्म जी स्थिती जी आहे सात्विक स्थिती ती आपल्याला सांगतात ते ऐका। गोब्राह्मणांचा परमभक्त दाता दयालू कृपावंत नीतीधर्म आचरत भगवद्भक्ती परायण। काही ब्राह्मणाचं सेवा करायचा आणि पूजापाठ करायचा तसंच या ठिकाणी परमभक्त म्हटलेलं आहे आणि दाता दयालू आणि कृपावंत नीतीधर्माप्रमाणे आचरण आणि भगवंताचं रात्रंदिवस भगवंताचं भजन पूजन आणि परायण। नित्य नेम जपानुष्ठान करी अश्वमेधादिके यज्ञे पुत्रत्वे प्रजापालन अतिथी पूजन अहर्निशी। नित्य नेम असा होता जप करायचा अनुष्ठान करायचा आणि अश्वमेधासारखे त्यांनी यज्ञ केले पुत्रत्वे प्रजापालने आणि जी प्रजा आहे त्यांचं पालन मुलासारखं केलं। एखादा अतिथी आला तर त्याला पूजायचा अहर्निशी पूजायचा आणि त्याची यथाशक्ती सेवा करायचा। तयांच्या राष्ट्रात समस्त लोक भगवत भक्त दैने दुर्भिक्ष नाही तेथ प्रजा समस्त सुखरूप। त्याच्या राज्यामध्ये सगळी लोक या ठिकाणी देवाचं भजन करत होतं, कोणाला दुःख म्हणून त्याच्या राज्यामध्ये नव्हतं, सगळी लोक सुख भोगत होती। गायी क्षीर विपुल देती वृक्षवल्ली सदा फळती सदा समान सुखस्थिती। दुर्भिक्ष त्याप्रती असेना त्याच्या राज्यामध्ये गायी या ठिकाणी 24 तास दूध द्यायच्या, म्हणजे या ठिकाणी सतत दूध देणाऱ्या गायी आणि सतत ते या ठिकाणी झाडं जे आहेत फलं फुलं देणारे आणि कुठल्याही प्रकारचा तिथे
समान सुखस्थिती, सगळ्यांना सारखाच सुख होता, सगळ्यांना सारख्याच प्रकारचा या ठिकाणी आनंद होता. लोक चिरायु समस्त जरा वार्धक्य नाही येत, प्रजा पालनिरूपणात स्वधर्मयुक्त सात्विक. त्याच्या राज्यामध्ये लोक चिरायू म्हटलेलं आहे, म्हणजे मरणच नाही, जरा वार्धक्य म्हणजे म्हातारपण नाही आणि मरणसुद्धा नाही, अशा प्रकारचा राजा या ठिकाणी धर्माप्रमाणे राज्य करत होता. या परी तो भूपाल भूतदयायुक्त भजनशील, कीर्ती त्रैलोक्ये प्रांजल, शास्त्रे सकळ पारंगत असा राजा होता. आणि सगळे राजाचे चांगल्या प्रकारचे कीर्ती गात होते, शास्त्राप्रमाणे राजा चालणारा होता. ऐसा तो पुण्यवंत जनकनामे नृपनाथ, जितेंद्रिय दृढव्रत अतिविख्यात ते लोके, असा पुण्यवंत राजा जनक राजा. आणि तो जितेंद्रिय दृढव्रती असा विख्यात राजा सांगितलेला आहे. तयाची भार्या सत्यवती, व्रतारवती जीवप्रीती, सर्व अलंकार मंडित शक्ती, दुजी प्रतिमा नसीचन. त्याची जी पत्नी होती सत्यवती, ती देखील या ठिकाणी पतिव्रता म्हणलेले आहे. प्रकार भक्ती जीवप्रीती, नवऱ्यावर एवढं या ठिकाणी भक्ती राहून नवऱ्याची आणि जीवापार नवऱ्याची पूजा करायची. सर्व अलंकार मंडित शक्ती, तुझ्या प्रतिमा नसीची. सर्व लक्षणे संपूर्ण, सर्व वर्णी सुख संपन्न असंपन्न, पतिव्रता शिरोमणी शिरोरत्न विराजमान निज तेजय. ती जी स्त्री होती सत्यवती, सर्व लक्षणी या ठिकाणी चांगल्या प्रकारचे लक्षणं तिच्या ह्याच्यामध्ये, आणि सर्ववर्णी होती, पतिव्रता होती आणि सगळ्या शिरोमणीमध्ये पतिव्रता ती, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. कदाही नलंगी पतीचे वचन, काया वाचाने मन, पती सेवेसे विकला प्राण व वचनाधीन सर्वदा. कधी या ठिकाणी नवऱ्याचं तिने शब्द मोडलेला नाही, काया वाचा म्हणे करून या ठिकाणी नवऱ्याची सेवा या ठिकाणी. जणू हा तिचा शरीर जो आहे तो पती सेवेसाठी तिने विकलेला आहे, असं या ठिकाणी ती वागायची. सो भरतू देवता भक्ता, सो भरतू छेनुव्रता, सुखे न सुखिता नित्य, भरतू दुःखे न दुःखिता. सो भ्रतार सो देवता, सो भ्रतार सोय भोक्ता, सो भ्रतार ते पतिव्रता नायु भयता भिन्नपणा. अशा प्रकारे नवऱ्याला जर सुख तर ती या ठिकाणी सुख म्हणायची, नवरा जर दुःखी असेल तर त्या ठिकाणी दुःखी दुःख नवऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हायची, अशा प्रकारचं तिचं होतं. आणि निव्वल पतिव्रता म्हटलेल्या कुठल्याही प्रकारचं नवऱ्याने जे सांगावं ते तिने या ठिकाणी करावं. पती सुखे ते सुख संपन्न, पती दुःखे दुःखे आपण, पती सुखिया देखोनी जाण समाधान सुख प्रिये. पतीला सुख असेल तर ती सुखाने, पतीला जर दुःख असेल तर ती या ठिकाणी दुःखी असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या पतीची जी स्थिती त्या स्थितीमध्ये या ठिकाणी ती असायचे, म्हणजे एकंदरीत सुख असेल तर समाधान होतं. सत्यव्रत धरा पूर्ण, नित्य करी ब्राह्मण पूजन, नित्य निष्ठे देवता अर्चन सुख संपन्न सर्वदा. सत्यव्रत करायची, नित्य ब्राह्मणाचं पूजन, नित्य देवताची अर्चना, असे याच्यामध्ये या ठिकाणी सुख संपन्न रूपी ती राहत होती. गौरीव्रत धरा अपूर्ण, नित्य करी गंगा स्नान ते आतिता, इच्छा भोजन करी पूजन सद्भावे. गौरीव्रत करायची, गंगा स्नान करायची, एखादा पाहुणा आला अतिथी आला कोणी आला भिक्षुक जरी आलं त्याला जेवण द्यायची आणि त्याचं पूजन देखील करायची. सर्वाभूती दया युक्त पती प्राणाधिक दैवत, सर्वाभरणी सालंकृत परमविख्यात पतिव्रता. सगळ्या जीवावर दया करणारी, कुठलाही या ठिकाणी जीव असेल, पशु असतील, पक्षी असतील, मानव असेल, कोणी असेल, तर या ठिकाणी तसंच पती प्राणाधिक दैवत म्हणजे प्रतीचं प्राण हे तिचं दैवत, आणि त्याप्रमाणे या ठिकाणी परम पतिव्रता या ठिकाणी सांगितलेली आहे. आईसी जे राजपत्नी, पती सेवेशी रथ अनुदिनी, निघाले अमरावती लागुणी, दिवी विमानी बसणी. अशी राजाची पत्नी पतीच्या सेवेच्या याच्याने ती अनुदिन पतीची सेवा करायची, आणि एक दिवशी ती अमरावतीला या ठिकाणी निघालेली, आणि तिला नेण्यासाठी दिव्य विमान या ठिकाणी आलेलं, आणि त्या विमानामध्ये बसून निघालेले आहे.
धर्मार्थ काम मोक्षासी स्वधर्मे साधिले आश्रमासी स्वइच्छाले स्वर्ग भवनासी पुष्पक विमानी वैसुनिया। जे आपला आयुष्य या ठिकाणी केलेला घालवलेला आहे ते धर्म कार्यासाठीच तिने घालवलेला आहे। आपल्या आश्रमामध्ये म्हणा घरामध्ये म्हणा स्वइच्छेने या ठिकाणी ती आज स्वर्गाच्या मार्गाला चालले का तर तिने या ठिकाणी एवढे धर्म कार्य चांगलं केलेलं आहे आणि या पुष्पक विमानामध्ये बसून ती या ठिकाणी स्वर्ग भवनाला निघाली गेलेली आहे। देकोणीतेचे आगमन महर्षी आणि देवगण सुरवर सामोरे येऊन करीती स्वस्तवन दिव्य स्तोत्रे। आणि मग ती या पुष्पक विमानामध्ये बसून गेल्यानंतर स्वर्गामध्ये तिथे मोठमोठे ऋषी देवगण सुरगण सगळे बसलेले आहेत आणि त्या स्त्रीचं दिव्य स्त्रीचं या ठिकाणी स्तुती करायला लागलेलं आहे। येम धर्म म्हणे नारदासी त्यांचे निधर्म्य पतिव्रता मासी स्वधर्माची ख्याती आयसी सादर परियसी मुनिवर्या। यमराजा या नारदांना सांगतोय की त्यांचे निधर्म्य पतिव्रता अम्माशी अशा पतिव्र यांच्या धर्मामुळे पतिव्रता अम्माशी प्राप्त आणि स्वधर्माची ख्याती अशी आणि स्वतःच्या धर्माची ख्याती असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। मग सादर ऋषी या ठिकाणी तुम्ही ऐका बैसुनिया विमानी जे क्रीडा करते स्वर्गभोवणी त्यांचे निदर्शने करुणी पायधुनी अम्मासी। असे जे कोणी विमानामध्ये बसून स्वर्गाला जातात ना यांचं आम्हाला दर्शन झालं ना की असं वाटतं की यांचे पाय धुवावे आणि त्या चरणतीर्थ प्राशन करावं असं आम्हाला वाटतो। वैकुंठेचे वैकुंठवासी पूजत्वे सन्मानिती त्यांसी शिवभोवणी कैलासी वंदे सर्वांसी देवती। वैकुंठाला जे जातात ते वैकुंठवासी म्हणजे विष्णू भगवंताचे भक्त आहेत ते वैकुंठाला जातात पूजन केला जातो त्यांचा मान सन्मान तिथे वाढवला जातो। आणि शिवाचे भक्त हे कैलासाला जातात आणि कैलासामध्ये देखील या ठिकाणी शंकराचे गण म्हणा ते त्यांना वंदे आहेत आणि ते देखील या ठिकाणी नमस्कार करतात शिवभक्ताला। सकळे करीते प्रणिपात जय जयकार गगन गर्जत विचित्र वाद्य गीत नृत्य आनंद भरित अकळीत। सकळ प्राणीगण या ठिकाणी तिथे जो स्वर्गाला गेलेला आहे वैकुंठाला गेलेला आहे कैलासाला गेलेला आहे तिथे वाजत गाजत त्याचा स्वागत केला जातो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। पती स वर्तमान क्रमुणी या स्वर्गभुवन स्व ब्रह्मपुरापर्यंत जाणं विराजमान दिव्य देह। पती स वर्तमान क्रमुणी या स्वर्गाला जातात आणि ब्रह्मभुवनापर्यंत या ठिकाणी ते विराजमान होऊन दिव्य देह त्यांना प्राप्त होतो। सुर नर किन्नर विद्याधर गणगंधर्व नागविकार नित्य सेवेस्या ते तत्पर महिमा अपार तयांचा। जो देवांची पूजा करतोय विद्याधरांची पूजा करतोय गणगंधर्वांची पूजा करतोय नित्य सेवा करतात असा यांचा या ठिकाणी हा पुण्यवंतांचा महिमा आपल्याला इथे सांगितलेला आहे। निज धर्मास्तव सकळिक पूजा करते इंद्रादिक महामहोत्सव कौतुक विस्मित लोक स्वर्गीचे। या मृत्यूलोकामध्ये नाना प्रकारचे धर्माप्रमाणे वागणारे लोक आहेत ना त्या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये या इंद्राच्या अमरावतीमध्ये स्वतः इंद्र या ठिकाणी अशा या धार्मिक लोकांचे या ठिकाणी पूजा करतो त्यांना महोत्सव तिथे मांडला जातो आणि कौतुकाने त्यांची तिथे स्तुती केली जातो। जे नागविते विषयार्था आचार निष्ठ जे स्वधर्मता त्यांची सुरवंदिती माथा सुखरूप येते यमपुरी। ज्या व्यक्तीने या विषय वासनेला या ठिकाणच्या वासनेच्या डोक्यावर पाय ठेवलेला आहे ते आचारवंत आहेत ते या ठिकाणी आल्यानंतर तिथे देव त्यांना या ठिकाणी नमस्कार करतात आणि देवांना देखील सुख प्राप्त होतो। म्हणून जितेंद्रिय जित क्रोध जयासी प्राप्त तत्वबोध निज धर्म आचरिते शुद्ध त्यासी परमपद वस्तीशी। म्हणून तुम्हा आम्हाला सांगितलं आहे जितेंद्रिय जित क्रोध रागावर मात करायला सांगितलेले आहे तत्वबोध या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे कामवासनेवर मात करायला सांगितलं आणि जो कोणी अशा प्रकारचा धर्माचं आचरण करेल तो या ठिकाणी परमपदाला वस्ती करतो म्हणजे तिथे कायमस्वरूपी राहतो। सदाचारी निष्ठा पूर्ण जयासी अन्यन्य श्रीगुरु भजन ते पावती निज कल्याण भवबंधन त्यासी नाही। जो सदा आचरणयुक्त आहे अन्यन्य गुरूंची भक्ती करतो सेवा करतोय तो निज कल्याण त्याचं होतं आणि तो भवबंध त्याला सुटला जातो त्याला भवबंध दुःख लागला जात नाही। जयांसी विष्णू भक्ती विष्णुव्रत नित्य नामस्मरती जे अच्युत त्यांचे पाय व मोक्ष वंदित मी न सनात त्यांचे नि जो विष्णू भक्त आहे विष्णूचे उपवास एका
एकादशी वगैरे करतात, शिवरात्र करतात, देवाचे जेवढे जेवढे एकादशी, शिवरात्र, चतुर्थी अशा प्रकारचे उपवास येतात, हे सगळे तुम्ही आम्ही करतो ना, त्याचाच पुण्य आपल्याला तिथे मिळतो आणि अशा प्रकारे याच्याने आपल्याला मोक्ष वंदन करतो असं म्हटलेलं आहे आणि आपण तिथे सनात होऊ म्हणून उपवास तपवास केली पाहिजे. हेम धर्म म्हणे नारदा ते पावते परमपदा, येरा पापिया लागे आपदा भोगावयासी यमपुर. यम धर्म नारदांना सांगतात की असे परमपदाला येतात अशा प्रकारे पुण्यवंत. आता पापिया लागे आपदा भोगावयासी यमपुरी, जे पापी आहेत ना त्यांना यमपुरी भोगावी लागते ते सांगतात. तुम्ही केला जो प्रश्न कैसे यमपुरीचे वर्तमान, तरी निज धर्म करावया रक्षण. श्रीहरीने आपण ठेविले, तुम्ही मला प्रश्न केला की यमपुरीचं वर्तमान काय आहे, जे आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता इथे मला कशासाठी ठेवलेलं आहे, निज धर्म धर्माचं रक्षण करण्यासाठी मला श्रीहरीने या यमपुरीमध्ये यमपुरीचा राजा म्हणून ठेवलेला आहे. जे नित्य धर्म परायण शिवतत्वी झालेली न, त्यांच्या दर्शने मी पावण सत्य जाण नारदा. जे नित्य धर्म परायण आहेत, शंकराचं विष्णूचं भजन करतात, त्याच्या भजनामध्ये लीन झालेले आहेत, यांच्या मी दर्शनाने पावण होतो आणि हे सत्य आहे असं नारदांना सांगतात. अतिथी भजनी जया विश्वास भूतकृपा भावित माणस यमधर्म म्हणे नारदास मी दास त्यांचा दासांचा. जे अतिथीचं पूजन करतात, अतिथीचं भजन करतात, अतिथीला यथाशक्ती दान धर्म करतात, देवाचं भजन करतात आणि नाना प्रकारची 84 लक्ष जीवजंतू आहेत या भूतकृपा या दयावर या जीवावर जो कोणी नाना प्रकारचं या ठिकाणी त्यांच्यावर दया दाखवेल अशा प्रकारची जी लोकं आहेत या ठिकाणी धर्मराज या सांगतोय या नारदांना मी त्या दासांचा दास आहे. अगाध महिमा भगवत भक्ती हरिहर भजन कैवल्य प्राप्ती, घ्याला ज्ञांत काळाचा सांगाती जाणा निश्चित निज धर्म. असा अगाध भक्तीचा महिमा सांगितलेला, भगवंताच्या भक्तीचा महिमा सांगितलं. म्हणून हरिहरा जे कोणी भजते ते कैवल्य प्राप्ती होती. म्हणून अंतकालीचा सांगाती आपल्याला चांगला पाहिजे असेल तर निज धर्म जोडा, म्हणजे धर्माचे धर्म कार्य करा, तोच आपल्या बरोबर येणार आहे. पडली या भववर्ती धर्म सोडवी निज शक्ती, धर्म अंतकालीचा सांगाती जाण निश्चिती नारदा. आपण जर या भववर्तामध्ये पडलेलो आहोत तर सोडवणारा कोण आहे भवसागरामधून, तर धर्म हा भवसागरातनं सोडवणारा आहे. म्हणून आपण धर्माची संगत घ्यावी असं नारदांना या ठिकाणी यमराजा सांगतात. विष्णू व्रत धरा येचे गुरु भक्ती परायणा, पूजयंते तिस्तेषा शरणो वै भवाम्यहम. या परी सत्य सधर्मयुक्त विष्णुव्रती भगवत भक्त जयांचा मी नित्यांकित जाण निश्चित नारद. अशा प्रकारे जे सत्य धर्म धरून बसलेले आहेत, स्वधर्माप्रमाणे वागत आहेत, विष्णूचं उपवास तपास करतात, भगवंताची भक्ती करतात, असे जे कोणी नियम धरून बसलेले आहेत या ठिकाणी निश्चित मी त्यांचा दास आहे असं या ठिकाणी नारद मुनींना यमराजा सांगतात. जयांशी अनन्य भावे स्मरण भगवत भक्तावे अतिथी पूजन, तयांशी मी अनन्य शरण सत्य जाण नारदा. तर अनन्य देवाचं भावाने स्मरण करतोय असा जो कोणी या ठिकाणी अतिथीचं पूजन करतोय, मी अनन्य त्यांचा शरणागत आहे. जे गुरु भक्ती परायण नित्य करीती नामस्मरण, जयासी घडे अतिथी पूजन मी त्या शरण जाण नारदा. जे गुरुची भक्ती करतात, नित्य या ठिकाणी नामस्मरण करतात, नित्य अतिथी पूजन करतात, मी त्यांचा शरणागत आहे, मी या ठिकाणी त्यांचा शरण जाण नारदा. जयासी नाही भवबाधा तयांसी न पराभव कदा, ज्यानुष्ठिती गोविंदा ते परमपदा योग्य होती. बघा, ज्या व्यक्तीला भवबाधा बांधलाच जात नाही त्याचा कधी या ठिकाणी पराभव होणार नाही. म्हणून जो सतत गोविंदाचं चिंतन करतोय, गोविंद 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 म्हणतोय, तो परमपदाला गेल्याशिवाय राहत नाही. जयासी प्राप्त परमस्थान ते शिवतत्वी झालेली न, त्यांचे मस्तके वंदिन चरण सत्य जाण मुनिवर्या. आणि सतत
असं स्थान आहे, शंकराचं मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये जाऊन या ठिकाणी मस्तक या ठिकाणी देवाच्या चरणावर ठेवतात, लीन होतात। तर मी देखील असे जे काही संत आहेत त्यांच्या चरणावर मस्तक ठेवीन आणि या ठिकाणी त्यांचं पूजन करीन असे यमराज या ठिकाणी सांगतोय। जे अनुसरले हरिभजनासी, नाम जपते अहर्निशी, तेन भीती कळी काळासी, मी त्या संतांशी ध्यातसे। जे अख्खा आयुष्य पूर्ण आयुष्य या ठिकाणी देवाच्या भजनामध्ये नामस्मरणामध्ये ज्याने अहर्निशी लावलेलं आहे त्यांना कळी काळाची भीती नाही आणि मी त्या संतांच्या या ठिकाणी ध्यातच आहे, म्हणजे मी त्यांचं चिंतन करतो। ऐसे सांगोनी नारदासी, सप्रेम लागला पायासी, संतोषिने ब्रह्मऋषी स्वर्ग भुवनासी तो गेला। एवढं नारदांना सांगितल्यानंतर यमराजा उठतोय आणि उठल्यानंतर नारदांच्या पाया पडतो आणि नारदांच्या पाया पडल्यानंतर नारदांना आनंद वाटतो आणि नारद मुनी स्वर्ग भवनाला निघून गेलेले आहेत। ऐसा यमपुरीचा वृत्तांत सांगे ऋषी नासिकेत, ऐकुनिया महर्षी समस्त जय जयकार करते आनंदे। असा संपूर्ण यमपुरीचा वृत्तांत या नासिकेतांनी स्वदेही यमपुरीमध्ये गेलेले आहेत आणि तिथे जे बघितलं ते सगळे या ठिकाणी इथे येऊन या ऋषी साधू संतांना सांगितलेलं आहे। या सगळ्या ऋषींनी ऐकल्यानंतर त्या ऋषींना इथे आनंद वाटलेला आहे। परसुण्या ते महाचरित्र, विस्मित झाले ऋषी स्वर अवघे, करती जय जयकार वाचे हर हर स्मरणे। हे सगळं ऐकल्यानंतर त्या ऋषींना एवढा आनंद वाटलेला आहे की हात वर करून आणि जोरजोरात टाळ्या वाजवून हरिहराचं भजन करायला लागलेले आहे, हरिहराला स्मरण करायला लागलेले आहे। आधीच ते धार्मिक जण त्यावरी ऐकिले पुण्यश्रवण, तप निष्ठा निष्ठा विधी आचरण, अधिकाधिक पुण्य बांधले। अशा प्रकारे पहिलेच ते धार्मिक आहेत, पहिलेच साधू संतन, पहिलेच ते पुण्यवंत आहेत आणि अनेक या ठिकाणी या नासिकेतन जी कथा सांगितले त्या अनेक पुण्य जोडला गेला असे पुण्यवंत ते पुण्याने बांधले गेलेले आहेत। स्नान संध्या जप होम, सोकर्म आचरित नित्य नेम, आनंद सिद्ध हा निज धर्म, उत्तमोत्तम गती दाता। स्नान संध्या जप होम, जे काय आपले चांगले कर्म नित्य नियम दिलेले आहेत ते माणसाने करा, जेवढं आपण पालन पोषण चांगल्या प्रकारे कराल तेवढी आपल्याला गती चांगली मिळेल। ऐसे धर्म कीर्तन ऐकोणी ऋषी तपोधन, घेऊन या आज्ञापन केले गमन स्वाश्रमा। असे धर्म कीर्तन ऐकल्यानंतर जे ऋषी आले होते ते आपापल्या स्वस्थानाला या ठिकाणी या नासिकेताची उद्दालक ऋषीची आज्ञा घेतली आणि आपापल्या आश्रमाला निघालेले आहेत। उद्दालक तपाची ख्याते, ब्रह्मवरदे पुत्र प्राप्ती, ती ही लोकी पावन कीर्ती, सोये वर्जी वर्जी ती सकळिक। उद्दालिका ऋषीची तपाची ख्याती आणि त्यांना ब्रह्मदेवाचा वरदान प्राप्त झाला आणि त्या वरदानाने त्यांना मुलगा जो प्राप्त झाला त्या मुलाची या त्रिभुवनामध्ये ख्याती सांगितलेली आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्याची कथा परम पावन जन्मे जे असे सांगे वैशंपान, ऋषी नासिके तो पाख्यान जगदुद्वारणा परिसता। तीच कथा या ठिकाणी पावन कथा आहे। जन्मे जे राजाला या वैशंपायन ऋषीने या ठिकाणी सांगितलेले आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी नासिकेत पाख्यान या ठिकाणी सांगितले जगाच्या उद्धारासाठी। इदं सर्वमय आख्यातं पुण्यदं पापनाशनं, तेषा मृत्युक काळे नो नरके न पतंती ते। वैशंपायन म्हणे जन्मेजय, हे पुण्यश्रवण कथिले राया, तुझी श्रद्धा भक्ती देखुणिया तरावया दिन जण। वैशंपायन ऋषी जन्मेजय राजाला सांगतात की पुण्य पावन ती कथा तू ऐकलेली आहेस, आज तू ऐकणारा श्रोता म्हणून या ठिकाणी चांगल्या प्रकारचा ठरलेला आहे का? तर असा श्रोता असेल, असा जर समोर भक्त असेल श्रद्धायुक्त, तर या ठिकाणी या भवसागरातनं तरायला अजिबात वेळ लागणार नाही असं या ठिकाणी वैशंपायन ऋषी जन्मेजय राजाला सांगतात। हे पुण्यपरायण धर्म कीर्तन, श्रवणे जोडे अगाध पुण्य आणि पठणे पापनाशणे, पावना पावन धर्म कथा, ही पुण्य पावन कथा आहे, धर्म कीर्तन आहे। जेवढे आपण ऐकाल तेवढं आपलं पाप सगळं निघून जाईल आणि आपण पुण्यवंत ठरू। या श्रवणाचे फळ जाण न बाधे कदा अवकाळी मरण, ज्यासी न भव बंधन नरक पतन त्याशी नाही। हे ऐकल्यानंतर आपल्याला अवकाळी असा मरण येणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा दुःखदायक मरण येणार नाही आणि नरक तर चुकला जाणार। श्रोत्वा चे मा तथा दिव्या पवित्रा पापनाशिनी, सर्व सर्वा लोकान
अतिक्रम्ये यान्ति ते चामरावतीं। हे दिव्य कथा परम पावन श्रवणे पवित्र पापनाशन धर्म कीर्ति वर्धमान पुण्यपरायण ते होती। ही दिव्य कथा वाचा ऐका सांगा जेणेकरून आपली पाप निघून जातील, धर्म वाढला जाईल, कीर्ती वाढली जाईल, वर्धमान व्हाल असं म्हटलेलं आहे। तया सकला लोक लोकस्थाने क्रमिती ते हो पबौतमाने अंतकालीचे देखणे तया भोगणे अमरावती। हे जे आपण इथे या ठिकाणी सगळे लोक आहोत ती लोक सांगितलेले मृत्यू लोकामध्ये नाना प्रकारची कर्म आहेत, जसे कर्म तसा मान तिथे दिला जातो, आणि जर आपण जेवढं वाईट कराल तेवढं अंतकाळी आपल्याला दुःख भोगावं लागतोय। हे जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे जसंच्या तसं आपल्याला भोगावं लागत असतो, म्हणून मनामध्ये थोडीशी भीती असावी आणि नामस्मरण करायला या ठिकाणी आपली प्रवृत्ती असावी। आवडी धरिता या ग्रंथी पापी ते पावन होती, जरा मरण भयभ्रांती संसार गुंती। असे ना या ग्रंथ सांगताना सांगणारा किंवा ऐकणारा या ठिकाणी त्याचं पाप निघून जाईल, कुठल्याही प्रकारचं जरा मरणाची भीतीसुद्धा राहणार नाही आणि संसारातनं आपण बाहेर पडू। अति जुनाटे दिव्य कथा भारतीय इतिहास पुण्यसरिता मुने सांगे नृपणाता अपूर्व वार्ता। स्वर्गीची अति फार जुनी कथा आहे आणि हा भारताचाच इतिहास आहे आणि त्याप्रमाणे मुनींनी जी कथा सांगितली अपूर्व कथा आपल्याला या ठिकाणी सांगितलेली। ते तोची संस्कृताचा अर्थ देशवासीयत अति प्राकृत यथामती केला ग्रंथ कृपाळू समर्थ गुरुनाथा। जसं संस्कृताचे श्लोक आहेत त्या श्लोकावर मराठी त्याचा अर्थ सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे प्राकृतावरनं मराठी या ठिकाणी वाचकाने सांगितलेलं आहे। मुनी बोलिला ग्रंथ अपार तितुक्या धरिला नाही सविस्तर मुख्य अर्थ संक्षेपाकार सत्य साचार निरूपिला। या ग्रंथ हा फार मोठा आहे परंतु तेवढा या ठिकाणी सविस्तर काही सांगितलेला नाही, जे मुख्य भाग आहेत ते थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे आणि तेच आपण जरी मांडलं तरी आपला उद्धार होईल। तेने तर उत्पत्ती व्याख्यान नेणे चालू अनुसंधान त्या मज मूर्खाचे ने हाते जाण ग्रंथार्थ संपूर्ण करविला। अशा प्रकारे हा आख्यान फार मोठा आहे परंतु माझ्यासारख्या मूर्खाच्या हातामध्ये हा ग्रंथ दिला आणि ते या ठिकाणी सांगायला सांगितलेलं आहे। जेवढं जमलं आहे तेवढं या ठिकाणी माझ्या गुरुजी आशीर्वादाने माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने सांगायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। तो कृपाळू सुंदर भारती आज्ञान भक्तीचा गवास्ती तारावया त्रिजगती अव्यक्त व्यक्ती सेसोय आला। अशा प्रकारे कृपाळू सुंदर भारती अज्ञान निशीचा गवास्ती, आज या ठिकाणी रात्र घालवण्यासाठी सूर्य उगवतो आणि सूर्य उगवल्यानंतर रात्रीचा नाश होतो, अज्ञानरूपी रात्रीचा नाश व्हावा याच्यासाठी हा ग्रंथ हा सूर्यासारखा आहे आणि ते आपण ऐकलं वाचलं तर आपली या ठिकाणी तम जी आहे रात्र जी आहे ती निघून जाईल किंवा जे वाईट आहे ते आपल्यातले गुण सगळे निघून जातील। दृष्टवास्त वासना निर्दळून सुखी करावया दिन जण या लागे निर्गुण तो सगुण झाला आपण सद्गुरु। अशा प्रकारे आपली दृष्टवासना निर्दलन करायचं आणि आपल्याला सुख द्यायचं हे कोणी हाती काम घेतलं तर गुरुनाथाने काम हाती घेतलं आणि आपल्याला एक चांगल्या मार्गाला लावलेला आहे। कली माझी कलमश भूते जाणून या श्री गुरुनाथे भूत दयालू कृपावंते धर्म कथेत प्रगटिले। कलियुगामध्ये नाही जास्त पण या ठिकाणी गुरु तर करायलाच पाहिजे, आचार्य करा गुरु करा आणि आपण या ठिकाणी कशा प्रकारे वागावं धर्माप्रमाणे कसं वागावं हे गुरूंच्याकडून शिकून घ्या। राजे धर्म रक्षण आपुले माथा बहुत करुणे परोपकार्यार्थ प्रकट केली हे धर्मकथा। प्राकृत देश भाषेत धर्माचं रक्षण कसं व्हावं आणि आपल्या माथी कुठल्याही प्रकारचा पाप लागणार नाही याचा विचार आपल्याला या शास्त्राने गुरुने या शास्त्राच्या आधारे सांगितलेला आहे। आता असे हे बहुत बोली श्री गुरु कृपाळू माऊळी तिने धर्म कीर्तनाची चाली माझी उखळलेली वाग्व देवता। तर गुरूंची कृपा झालेली आहे आणि मला या ठिकाणी हे ग्रंथ सांगण्याचा अधिकार त्यांनी दिलेला आहे, म्हणून आज त्या या माझ्या जिभेवर या सरस्वतीने बसावं, गुरुने उपदेश करावा आणि त्याप्रमाणे वाचेने बोलावं अशी अवस्था या ठिकाणी झाली। किंबहुना ते उपकारू मी काय बोलवा ते पामरू काय शाखांचा पाहुणेरू शिरसागर तोशविले। आज या ठिकाणी काय मी उपकार मानू जे या ठिकाणी मी पामर आहे परंतु आज गुरु हे माझ्यासाठी शिरसागर आहेत आणि त्या शिरसागराने मला जे काही थोडंफार पाजलेलं आहे अमृत ते सांगायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। म्हणून श्रीगुरुचे महिमान बोलावय मज कैसे ज्ञान
या लागी धरुणी मौन केले न मन निज भावे। तर गुरुंचा महिमा जो आहे ते मी त्या ठिकाणी एवढं बोलू शकणार नाही, आणि ज्याप्रमाणे जेवढं बोलता आलं तेवढं गुरुच्या कृपेनेच बोललो आणि त्याप्रमाणे आता मौन धरतो। यावरी व्याख्यान झाले श्लोकार्थ संपूर्ण। तुका सुंदरामी शरण आनंद गण कृप गुरु कृपा, हा ग्रंथ करिता श्रवण तयासे कलेल पाप पुण्ये, किंवा हा सत्कर्म द्रुम संपूर्ण हरतील दोष श्रवण मात्रे। याचे शास्त्राधारे करीती अनुष्ठान, त्याण बाधे ग्रह पिडा विघ्न पिसाच्य बाधा रोग दारुण नवादी सर्वताही। येथे जो मानिला अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस, हे निंदितो चांडाळ निशेष याचा विटाळ न व्हावा। शके 1599 दुर्मती संवत्सरांचे नाव, श्रावण शुद्ध दशमी अपूर्व ग्रंथार्थ सर्वही संपला। इथे श्री नासिकेतोपाख्याने संकिलार्थार्थ वर्णनम नाम, 21वा अध्याय बोला पुंडलीक वरदे हरिविठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री शिवार्पणमस्तु। वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी।